आज तर बैलपोळा आहे आणि शेतकरीच्या राजाचा आज सण आहे. परंतु बघा, आता हे जे युग आहे सध्याचं, पूर्ण आधुनिक आणि यंत्रसामुग्रीचं युग झालेलं आहे. त्यामुळे आधी आपण सर्व शेतकरी बांधव जे आहेत ते बैलांच्या सहाय्याने शेती करायचे. आता ट्रॅक्टर आलेत, अत्याधुनिक साधने आलेत, त्यामुळे खरं तर बैलांकडे आणि पशुपालनाकडे दुर्लक्ष होत आहे. आता आपल्या गोशाळेमध्ये चार सहा खिल्लारी बैल आहेत आणि त्याचबरोबर कत्तलीपासून सोडून आणलेले देखील अनेक गोवंश आहेत. हे आपण त्यांचा इथे सांभाळ करतो आहे. आपल्याकडे साधारणतः आता 94 गाई वासरे त्यांचा आपण सांभाळ करतो आहे आणि हे सगळे गोवंश जे आहेत ते आजारी अवस्थेत आपण त्यांना या ठिकाणी आणले, त्यांना बरं केलेले आहेत. येस, आणि आज बैलपोळ्यानिमित्त त्यांना आपण सजवलं आहेत. हे जे तुम्ही आपल्या गोशाळेतील खिल्लारी बैल जे बघतायत हे अतिशय अस्थ्यावस्थेत होते. यांना पूर्ण अंगावरती त्यांच्या जखमा झालेल्या होत्या. त्यांना इथे आणून साधारणतः 1 ते 1.5 महिना झाला आहेत. इगतपुरी तालुक्यातून हे कत्तलीला चाललेले असताना आपल्या संपूर्ण टीमने त्यांना वाचवलं आणि आज पोळ्यानिमित्त या सर्वांची पूजा करण्यात येणार आणि त्यांना छान सजवलेलं आहेत आपण. माझे नाव पुरुषोत्तम दगू आव्हाड, अध्यक्ष मंगलरूप गोशाळा, नाशिक. आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.